नावाचं त्यांचं नाटक होतं, आपण जरूर वाचा. लेखक धुमस नाहीत, परंतु ज्या प्रमाणावर अजून यायला पाहिजे, हळूहळू येतील, हे दबलं जाणार नाही. हा सांस्कृतिक जो दहशतवाद वेगवेगळ्या स्तरात असतो, दहशतवादाची विविध रूप आहेत. हा दहशतवाद म्हणजे फक्त गोळ्या मारणं हा त्याचं एक रूप झालं. दुसरं रूप असं आहे, तुम्ही काय बोलावं, तुम्ही काय खावं, तुम्ही मांस खायचं की नाही, तुम्ही काय खाल्लं पाहिजे, तुम्ही कठला वेश परिधान केला पाहिजे, स्त्रियांनी कसं वागलं पाहिजे, बोललं कुठलं पाहिजे, कुठली चिन्ह वापरली पाहिजेत, तुम्ही आमच्या गरब्यामध्ये येणार की नाही, आमचा गरबा आणि इतरांचा गरबा, हे सगळे संदेश आपल्या डोक्यावर आपल्या मेंदूमध्ये थोपावले जातात. हा दहशतवाद आहे छुपा, पण तरीही आशेला जागा आहे. कारण ज्या पुलावर आपण उभे आहोत, ज्या पुलावर जिथे हत्या झाली, खून झाला, निर्घृण खून झाला, हा पूल साधा पूल नाही. हा 2013 पासूनचा क्रांतीची नवी बीज रुजवणारा हा पूल आहे. या पुलावर हत्या होणं हा फक्त एक अपघात नाही. या पुलाचं नाव आहे विठ्ठल रामजी शिंदे. या विठ्ठल रामजी शिंदेंना सुद्धा समाजामध्ये अजूनही मानाचं स्थान नाही. हे विठ्ठल रामजी शिंदे नेमके कोणाचं आहे असा प्रश्न आपल्या जातीनिष्ठ समाजामध्ये घडत आलेला आहे. ज्या जातींचा बिमोड केला पाहिजे असं वारंवार आपण म्हणतो, तर दिवसेंदिवस जाती घट्ट होत चाललेले आहेत, किंवा त्या घट्ट करण्यावरच भर दिला जातोय. कारण ते सोपं आहे आणि ते महत्वाचं आहे. तेव्हा हा पूल जो आहे, हा पूल मानवतेला बांधणारा पूल आहे. दोन माणसांना बांधणारा आहे, दोन धर्मांना बांधणारा आहे, वेगवेगळ्या माणसांना प्रवृत्तींना बांधून पाहणारा हा पूल आहे. त्यामुळे या पुलावर या जथ्याची सुरुवात होणं आणि आपण इथं दरवेळेस जमणं हा एक महत्वाची क्रिया आहे. हल्ले होत आहेत, भीती वाटते. आमचा एक मित्र आहे सतीश नाईक म्हणून, त्यांनी चिन्ह नावाचं एक मासिक निघतं, एम एफ हुसेनवर त्यांना अंक काढायचा होता, तर त्याची सगळी त्यांनी एक अतिशय महत्वाचा लेख लिहिलाय की त्यांना कसा त्रास दिला. हा त्रास देण्यामध्ये नेमकं कोण आहे, कोण पुढं करतंय, कोण कोणाला पुढं करतंय, हे राजकारण पण आपण समजून घेतलं पाहिजे. अक्षरशः अंगावर काटा येईल आणि समाजामध्ये काय पद्धतीने दहशतवादाचं इंजेक्शन दिलं जातंय, बुस्टर इंजेक्शन दिलं जातं, एक गुंगी आणली जाते.